अशी मुलगी मिळाली तरच लग्न करा. जोडीदारामध्ये कोणते गुण असावे? नंबर एक, एखादी मुलगी नोकरी आणि व्यवसाय करत नसेल पण तिला समाजाची घरादाराची जाण असेल तर लगेच विवाह करावा, कारण अशा मुली जागरूक असतात आणि आपल्या घरादाराचा मानसन्मान वाढवतात. नंबर दोन, जी मुलगी लहान मोठ्यांना मानसन्मान देत असेल अशा मुलीशी विवाह करावा. नंबर तीन, जी मुलगी रूढी आणि परंपराचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते. अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते, घरात पूजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करून घरात सुख समृद्धी आणते. नंबर चार, ज्या मुलीमध्ये बचत करण्याची सवय असते ती मुलगी विवाहासाठी अतिशय योग्य असते. अशी स्त्री कुटुंबाला आर्थिक मजबूती देते, अशा स्त्रीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. नंबर पाच, आचार्य चाणक्यच्या मते ज्या स्त्रीचा आवाज गोड असेल, वाणी शुद्ध असेल अशा स्त्री विवाहासाठी योग्य असतात. नंबर सहा, जी स्त्री सल्लागार असते, आपल्या वाईट काळात धीर देते, चांगला सल्ला देते अशा स्त्री विवाह करण्यासाठी चांगली आहे. नंबर सात, जी स्त्री मर्यादित राहून कुटुंबाचा मान सन्मान वाढवते ती स्त्री योग्य आहे. नंबर आठ, ज्या स्त्रीमध्ये मीपणा नसतो, स्वतःपेक्षा इतरांचा विचार करते ती विवाहासाठी योग्य असते. नंबर नऊ, जी मुलगी तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभी राहते ती स्त्री विवाहासाठी योग्य आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.